शब्दश्री क्रिएशन्सतर्फे एक नवीन मालिका आपल्यासमोर घेऊन येतोय. मालिकेचं शीर्षक आहे व्यासंग, बोल प्रज्ञावंतांचे. आपल्या अवतीभोवती समाजामध्ये असे अनेक प्रज्ञावंत असतात जे आपलं संपूर्ण आयुष्य, आपली कारकीर्द ही अभ्यासामध्ये घालवतात, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतात, त्याचा साधक बाधक विचार करतात आणि मग अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं त्या ग्रंथांमधलं ज्ञान आपल्यापर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत आणून पोहोचवतात. खरोखरच या प्रज्ञावंतांचं स्थान हे निश्चितच फार मानाचं आणि फार महत्त्वाचं आहे. अशाच संस्कृत क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या काही प्रज्ञावंतांकडनं आपण काही वेगळे विषय या मालिकांमध्ये ऐकणार आहोत आणि याची सुरुवात आपण करतोय 13 ऑगस्टपासून. या पहिल्या भागासाठी आपण आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ वाकणकर यांना. डॉक्टर वाकणकर हे संस्कृत तज्ज्ञ आहेत आणि संस्कृत व्याकरण साहित्य याबरोबरच संस्कृत साहित्यातील क्रीडा प्रकार आणि विशेषत्वानं मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी याचा त्यांचा सखोल असा अभ्यास आहे. आणि मुख्य म्हणजे हा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर मांडण्याची एक छान कला त्यांच्यापाशी आहे आणि म्हणूनच आपण या पहिल्या भागामध्ये त्यांना आमंत्रित केलं आहे. खरं सांगायचं तर वाकणकर सरांकडे देण्यासारखं इतकं काही आहे की एक भाग नक्कीच पुरेसा पडणार नाही आणि म्हणून काही भागांमध्ये आपण वेगवेगळे विषय त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. पहिल्या भागामध्ये भारतीय क्रीडा प्रकार म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये आलेले भारतीय क्रीडा प्रकार या विषयात बोलताना ज्ञानेश्वरांचा मोक्षपट हा एक अगदी वेगळा विषय सर आपल्यासाठी मांडणार आहेत. आता त्याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे हे आपण 13 तारखेला त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या मालिकेसाठी आपल्या सगळ्यांना मनापासून आम्ही आमंत्रण देतोय. 13 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता यातला पहिला भाग प्रसारित होईल. याचं प्रसारण यूट्यूबवरनं होणार आहे. धनश्री लेले या चॅनलवरून या भागांचं प्रसारण आम्ही करणार आहोत, तेव्हा आपण जरूर पहा. आपल्याला अगदी मनापासून हे आमंत्रण.